आता येणार आहे या जोडीकडे अभिनय आणि स्वानंदी. महाराष्ट्राचा विनोदाचा बादशाह तुमच्याच घरात, मग तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी विनोदाचा किडा कोणात जास्त आलाय? तसं माणूस म्हणून आम्ही दोघही विनोदी आहोत. आवडलंय. विनोदी अभिनेत्याच्या मी दोघेही मुलं आहोत, पण मॅडम जेव्हा लहान होत्या एक दोन वर्षाच्या, तेव्हा ते त्यांचा चेहरा कम्प्लीट गोल होता आणि त्यांच्यावर एक्सप्रेशन फार नसायचे त्या चेहऱ्यावरती, ते फक्त एवढं एक्सप्रेशन जर असत आणि म्हणजे हसवलं तरी फक्त एवढंच असणार या इन्स्टॉलमेंटमध्ये. आधी हा गाल वरती करणार आणि मग परत तो गाल वरती करणार. वडील जेव्हा हसवला जे तेव्हा पण ती हसवायची नसायची ना. पहिला ऑडियन्स असेल तसं, पहिला ऑडियन्स असेल लक्ष मामांचा असा तिला चॅलेंज त्यांना वाटलं आणि सर्वात जास्त पर्यंत त्यांचं हिच्यावरती होतं आणि मॅडमच फक्त त्यांनी मला एक पोज दिलेली असं करायचं आणि असं असायचं तेवढंच करायची आणि मम्मा मग चिडायची की काय तुम्ही सांगून ठेवलंय, ती तेवढंच करत असते. सातवी पर्यंत तिला पोज दिली ती अशी, सातवी पर्यंत तिला बोललं पासपोर्ट साईज मोठं. पंधरा भावंड असल्यामुळे हिला एकटीला सर्वांना ओवाळायला लागायचं. आता तिला प्रॅक्टिस झाली आहे, पण आधी जेव्हा ती दोन तीन वर्षाची होती तेव्हा तिचा हात खूप दुखायचा, तेव्हा ती सरळ ताट हातात द्यायची मला, मी नाही ओवाळणार माझा हात दुखतो असं म्हणून ती सरळ ती ते बंद करून टाकायची तिकडे. अजून एक किस्सा आहे, मी जे सेकंड मध्ये होते तेव्हा मी माझ्या काकांचा रेझर होता तो घेतला आणि अख्ख्या तोंडावर फिरवला, माझे आयब्रोज गेलेले. पूर्ण एपिसोड पहा Z5. मी कोण आहात आणि तुमचे भाऊ कोण आहेत हे लोकांना सांगा. तर मी भाई राजा आहे, भाई राजा ह्या हवेलीचा मालक. इथं आम्ही तिघ भाऊ राहतो. मी भाई राजा, एक मंजले राजा आणि एक छोटा राजा. ऐ माय डायलॉग झाले या आता. अरे भाऊ आहे दोघ जण असं काय करतो रे. बॅटमॅन 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 काय रे, तुम्हाला मी आज केक आणायला सांगत होत ना वाढदिवसाचा, खाली आहात का आले तुम्ही? केक का दादा? अरे जिंदगी का मजा तो खट्ट. मग वाढदिवसाला का आंबील खाऊ घालणार आहे? खट्टे मी आंबील. जास्त हसलास तर तात पाडीन. गबस हा, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, मधला राजा आहे मी. मजले राजा बघितलं, मजले राजा आहे ते. मजले राजा नाही, वरचा मजला रिकामा राजा आहे. आत्ता टोल नाक्यावर गाडी थांबवली, तो म्हणाला 35 रुपये, हा म्हणाला संकर्षण कराडे गाडी सोडा. मग काय खुडली अशी कशी सोडेल, त्याच्याकडून 70 रुपये घेतले, मागचे 70 बाकी आहे, 35 100 का म्हणाला अजून. नाही ते कन्फ्युजन झालं काय, ते टोल नाक्यावाल्याला वाटलं की तो संकर्षण आहे, पण तसं नाही, ते सीसीटीव्ही चेक केलं, तो त्याचा भाऊ होता. अरे मग त्याच्या भावाचं नाव सांगायचं ना तिकडे. नाही त्याच्यापेक्षा 100 रुपये देणं परवडत. काय झालं? ए बेटा, अरे मेकअप कशाला काढतोस? मग काय करू, माझं सगळं तूच करतीस तिकडे, मला काही चान्सच देत नाही तरी. अरे बेटा, मी तुझी गरीब बिचारी राखी आई आहे ना, दाढीवाला जा तिकडे. बोलताना गरीब राखी आणि नाचताना राखी सावंत कशी होती का? हे आमची राजनंदिनी. कडक आहे, वाढदिवसाचा बंदोबस्त कडक आहे असं म्हणून. आज दिसा 16 वाढदिवस. बडे भैया, हा कोण आहे? मी रामा गायक यांची. माझं पोरग फार साधं बोळ आहे, एकदम ज्ञानेश्वर मिश्राम सारखं. ज्ञानेश्वर मिश्राम, हे त्यांना काय बोलायचं ना, सांगून ठेवतो. तुला बोलतोय कोण आहे? छोटे भैया गुलशन क्रवर. हा लहानपणी मला पण झाले होते, ताप येत होते.
छप्पन टिकली छप्पन टिकली म्हणजे इंजेक्शन द्यावं लागते अशा ठिकाणी गोळी मारेन ना ज्या ठिकाणी इंजेक्शन घेतोस सोफ्यातून उठवले तुला आयुष्यातून उठवल्यासारखं काय करतोय तुझ्याबरोबर लग्न झाल्यापासून ना मला आयुष्यातून उठल्यासारखंच वाटतं घालण्यासाठी आयुष्य आहे आता कामाला लाग आपल्याकडे जिमी येणार आहे आरजे जिमी मी काय करू मी काय करू म्हणजे अरे रेडिओ एफ एम कात टाकली वाल्यांनी आदर्श जोडप्याची कॉम्पिटिशन भरवली आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय तुला माहितीये जिंकणाऱ्या जोडप्याला 1,00,000 रुपये आणि होनुलुलूच्या जंगलात 3 नाईट्स आणि 4 डेजचा स्टे मिळणार आहे आपल्याला घेतील ना हा तू विचार बदल समजले ना हे मी एक वेळ नवरा बदलेन विचार नाही बदलणार मला नाही राहायचं घरात मी चालू यार आज प्रथमेश मला नाही राहायचं अरे थांब ना प्रथमेश रात्री येईलच घरी मी पण बघतेच कसा होत नाही तयार कॉम्पिटिशन साठी ऑगस्ट असं असं कुठल्या वर्षी दरवर्षी म्हणजे ते असं काय करता यांचा ना लक्की नंबर आहे 96 हा यांचा लक्की नंबर आहे 96 नाही 96 आणि मग 60 घरी नाही तुम्ही लय सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला कळलं आम्हाला जाऊ द्या याचे मार्क देऊन टाकतो मी तुम्हाला याचा पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा तुमच्या दोघांमध्ये कधी भांडण तंटे झाले का बाबा छे आमच्यात कधीच भांडण वगैरे होत नाही मी सांगतो ना या बाईने एकदा नळाचा कॉक सुरू ठेवला सगळं बुलबुलीत सगळं पाणी आमच्या घरात आमच्या घरात आमच्या म्हणजे आम्ही आमचं आमच्यासाठी असं हे स्वतःला आदराने म्हणतात नाही का हो मग काय समजली तर मला सांगा तुमच्या पार्टनरला तुम्हाला कधी सॉरी म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही सॉरी म्हणणार तुम्हाला आठवतंय का वहिनी तुमची वहिनी माझी बायको तुला आठवतंय का महिनाभरापूर्वी तुझं कुत्र विकलं अय्या हो ना माझं कुत्र त्याला काय झालं होतं ना शेवटपर्यंत कळलंच नाही चोर दिसला ना की बुंकाच्या ऐवजी शिंकायचं होते त्याला काय झालेलं नाही सारखं माझ्या पायाला हुंगायचा म्हणून मी माझ्या पायाला तपकीर चोलून ठेवली ब्रेकिंग न्यूज कुत्र्याला हुंगवली तपकी हे तर कायच नाही अजून आहे यांची मोरी तुंबली होती ना तेव्हा मोरी साफ करण्यासाठी बूथ शोधत होते ना ते बूथ आमच्या घरात आहे आमच्या शेजारच्या दाभाडींच्या घरात आहे तुम्ही इट्स ओके म्हणा पण दाभाड्याच्या घरात बूथ आहे तुम्ही काऊन सॉरी म्हणताय ते म्हणा माहित होत पण मी हिला सांगितलं नाही ना म्हणून सॉरी इट्स ओके आता वहिनी तुमची बारी तुम्ही सांगा मिस्टर दाभाडे जिन्याखाली मोलकर्णीला गजरा देतात हे मी मिसेस दाभाडे तुझं कालीच करपाटलं ते त्याला तुम्ही सांगितलं ते सॉरी पण तुम्ही कशाला सॉरी म्हणताय दाभाडेनी मोलकरणीला गजरा दिला हे तुम्ही दाभाडे बायला सांगितलं यांना कशाला सॉरी म्हणताय यांना पण आवडते ना मोलकरी नाही का हो नाही तू करते त्याला काय करत होती दाभाडे बाईला त्या मोलकरणीचं सांगायला आमचं चांगलं चालू होतं ना माझ्या मोरीचं बूच लपवलं तेव्हा काय वाटलं नाही का तुला ज्याला आता घरात झाडे झाले तर निसटा खड्ड्यात गेली कॉम्पिटिशन मला नको 1,000 रुपये तुझ्यापेक्षा ती दाभाडे बाई चांगली दाभाडे बाई आय लव्ह यू पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय